हाय, मी प्रथमेश मोरे टशन आयपीएलचं मध्ये आपलं स्वागत करतो. आयपीएलच्या 10व्या हंगामातील आजचा 3रा धडाकेबाज दिवस आहे. आयपीएलच्या या सीझनचं टशन आणि सगळे अपडेट्स आपण पाहणार आहोत, पण सुरुवात करूया आजच्या मॅचपासून. कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात लायन्स यांच्यात सलामीची मॅच सुरू झाली आहे. कोलकातानं टॉस जिंकत प्रथम बॉलिंगचा निर्णय घेतला आहे, तर गुजरातकडून ओपनिंग बॅट्समन म्हणून ब्रेडन मॅक्युलम आणि जॅसन रॉय मैदानात उतरले आहेत. सुरेश रैनाच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गुजरातच्या टीमकडे विदेशी बॅट्समनचा भरणा आहे. गुजरातच्या टीममध्ये ब्रॅडन मॅक्युलम, ड्वेन स्मिथ, ॲरोन फीचर आणि सुरेश रैना हे महत्त्वाचे बॅट्समन आहेत, तर बॉलिंगची जबाबदारी धवन कुलकर्णी, प्रवीण कुमार, फॉल्कनर यांच्यावर असणार आहे. दुसरीकडे कोलकाताची टीम गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली विजय मिळवण्यासाठी सज्ज झाली आहे. रॉबिन उतप्पा, मनीष पांडे, युसुफ पठाण, शाकिब हसन हे महत्त्वाचे खेळाडू कोलकाताच्या टीममध्ये खेळत आहेत, तर कॅरेबियन फिरकी गोलंदाज सुनील नरेन हा या टीमचा आणखी एक महत्त्वाचा खेळाडू असणार आहे. या मॅचमध्ये कोणती टीम आज विजय मिळवते हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. गुजरात लायन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही टीममधील सर्व खेळाडूंची आतापर्यंतची आयपीएलमधील कामगिरी आपण पाहणार आहोत. दोन्ही टीममधील महत्त्वाच्या बॅट्समनची कामगिरी आता आपण पाहूयात. सुरेश रैना गुजरात लायन्सचा हा कॅप्टन आहे. हा मॅच खेळलेला आहे 47 रन्स केलेले आहेत 4098. त्याचा बेस्ट परफॉर्मन्स आहे नॉट आउट 100. गौतम गंभीर हा कोलकाता नाईट रायडर्सचा कॅप्टन आहे. मॅच खेळलेला आहे 132 रन्स केलेले आहेत आतापर्यंत 3634. बेस्ट परफॉर्मन्स आहे 93. ओनोर फिच हा गुजरात लायन्सकडून खेळतोय. मॅच खेळलेला आहे 52 रन्स केलेले आहेत 1304. त्याचा बेस्ट परफॉर्मन्स आहे 88 नॉट आउट. शाकिब हसन कोलकाता नाईट रायडर्सचा खेळाडू आहे. मॅच खेळलेला आहे 42 रन्स केलेले आहेत 497. बेस्ट परफॉर्मन्स आहे 66 नॉट आउट. ब्रेडन मॅक्युलर गुजरात लायन्सचा खेळाडू आहे. मॅच खेळलेला आहे 92 रन्स केलेले आहेत 2434. बेस्ट परफॉर्मन्स आहे या खेळाडूचा बेस्ट परफॉर्मन्स आहे 158 नॉट आउट. रॉबिन उतप्पा कोलकाता नाईट रायडर्सचा हा खेळाडू आहे. मॅच खेळलेला आहे 135 रन्स केलेले आहेत 3390. याचा बेस्ट परफॉर्मन्स आहे 83 नॉट आउट. डेव्हन स्मिथ हा गुजरात लायन्सचा हा खेळाडू आहे. मॅच खेळलेला आहे 64 रन्स केलेले आहेत 1864. बेस्ट परफॉर्मन्स आहे 87. युसुफ पठाण कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळतोय. मॅच खेळलेला आहे 134 रन्स केलेले आहेत 2761. बेस्ट परफॉर्मन्स आहे 100. यानंतर दोन्ही टीममधील बॉलर्सच्या कामगिरीवर एक नजर टाकूयात. धवन कुलकर्णी गुजरात लायन्सचा खेळाडू आहे. मॅच खेळलेला आहे 66 विकेट्स घेतलेले आहेत 73. बेस्ट परफॉर्मन्स आहे 14 रन्सला 4 विकेट्स. सुनील नरेन कोलकाता नाईट रायडर्सचा खेळाडू आहे. मॅच खेळलेला आहे 66 मॅच आयपीएलमध्ये खेळलेला आहे. विकेट्स आतापर्यंत आयपीएलमध्ये घेतलेले आहेत 85. त्याचा बेस्ट परफॉर्मन्स आहे 19 रन्सवरती 5 विकेट्स. प्रवीण कुमार गुजरात लायन्सचा हा खेळाडू आहे. मॅच खेळलेला आहे 113 विकेट्स घेतलेले आहेत 84. याचा बेस्ट परफॉर्मन्स आहे 18 रन्सवर 3 विकेट. पियुष चावला कोलकाता नाईट रायडर्सचा हा खेळाडू आहे. मॅच खेळलेला आहे 123 विकेट्स घेतलेले आहेत 120. याचा बेस्ट परफॉर्मन्स आहे 17 रन्सवरती 4 विकेट्स घेतलेले आहेत. जेम्स फॉकनर गुजरात लायन्सचा हा खेळाडू आहे. आत्तापर्यंत आयपीएलमध्ये 52 मॅचेस खेळलेले आहे. विकेट घेतलेले आहेत 53. बेस्ट परफॉर्मन्स आहे 16 रन्स देऊन 5 विकेट्स. ट्रेट बोल्ट कोलकाता नाईट रायडर्सचा खेळाडू आहे. मॅच खेळलेला आहे 8 विकेट्स घेतलेल्या आहेत 10. या खेळाडूचा बेस्ट परफॉर्मन्स आहे 19 रन्स देऊन 9 विकेट्स. आयपीएलच्या पूर्ण मॅच संदर्भात आपण चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर आपल्या स्टुडिओमध्ये आहे क्रिकेटर ओमकार गुरव. ओमकार तुझं स्टुडिओमध्ये स्वागत. आज टॉस जिंकलेला आहे कोलकाता नाईट रायडर्सनं आणि टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंगचा निर्णय घेतलेला आहे आणि गुजरात आज मैदानावरती उतरलेली आहे बॅटिंगसाठी. काय एक्सपेक्ट करतोस कोलकातानं गुजरातला किती धावांवरती थांबवण्याची गरज आहे आज? प्रथमेश राजकोटमध्ये मॅच आहे. राजकोटची विकेट खूप चांगली विकेट समजली जाते इंडियामध्ये, तर नक्कीच जास्तीत जास्त धावा होतील या विकेटवर. आणि कोलकाताची साईड जर आपण बघितली ती बऱ्यापैकी बॅलन्स आहे. जर दोन्ही टीम आपण कम्पेअर केल्या तर बऱ्यापैकी बॅलन्स साईड दिसते कोलकाताची. गुजरातची बॅटिंग हेवी साईड आहे. ॲरोन फिंच, दिनेश कार्तिक
आहेत, चांगले बॅट्समन आहेत, तर नक्कीच एक चांगला सामना होण्याची आपण आशा करूया. पण आपण दोन्ही टीम बद्दल जर विचार केला ना, तर गुजरातची टीम ही नवकी टीम आहे. गेल्या वर्षीच्या हंगामामध्ये पहिल्यांदा मॅच खेळलेली आहे, पण कोलकाता 2 वेळा आयपीएल चॅम्पियन ठरलेली आहे. मग या वेळेला या दोन्ही टीम मध्ये एक नवकी टीम आहे पण जोशदार टीम आहे, दुसरी आहे जी 2 वेळा आयपीएल जिंकलेली आहे. मग या टीम मधलं आजचं जे टशन असेल, आजची जी फाईट असेल, ही कशा प्रकारची असेल? नक्कीच कोलकाता थोडी उजवी ठरेल, पण तरी आपल्याला चांगली मॅच बघायला मिळेल यात काही शंका नाहीये. नक्की नक्की, तू म्हणतोयस की चांगली आजची मॅच बघायला मिळेल. आजच्या मॅचचं वैशिष्ट्य आहे की आज पहिल्यांदा 3 मॅच झालेल्या आहेत आयपीएलमधल्या, ही तिसरी मॅच आहे. या तिसऱ्या मॅचमध्ये दोन्ही कॅप्टन हे भारतीय आहेत. पहिली आपण मॅच बघितली तर त्यामध्ये दोन्ही ऑस्ट्रेलियन प्लेयर्स होते, दुसऱ्या मॅचमध्ये एक ऑस्ट्रेलियन एक भारतीय. आजच्या मॅचमध्ये दोन्ही भारतीय खेळाडू आहेत, यांच्यामधलं टशन, यांच्यामधली फाईट्स कशी असेल? सुरेश रैना आणि गौतम गंभीर. नक्कीच, कारण गौतम गंभीर, सुरेश रैना दोन्ही एक्सपिरियन्स प्लेयर आहेत. दोघीजणींनी इंडियासाठी कॅप्टनशिप केलेली आहे आणि चांगला आहे, कॅप्टनशिपचा एक्सपिरियन्स आहे. गौतम गंभीरकडे जर तू बघितलंस तर एक अग्रेसिव्ह कॅप्टन तुला बघायला मिळेल आणि सुरेश रैना तेवढाच शांतपणे कॅप्टनशिप करतो. पण तुझ्या मते आजच्या मॅचमध्ये कोण उजवा ठरेल, कोणता कॅप्टन आज उजवा ठरेल? जसं मी आधी बोललो की कोलकाता नाईट रायडर्सची टीम बॅलन्स आहे, त्यामुळे ते लोक नक्कीच उजवे ठरतील असा माझा अंदाज आहे. तू कोलकाताला सपोर्ट करतोस? नक्की कोलकाताला. आज कोण जिंकेल, कोलकाता जिंकेल? माझा तरी अंदाज तसाच आहे. पण यानंतर हे दोन्ही प्लेयर आहेत, म्हणजे गुजरातचा असेल किंवा मग कोलकाताचा कॅप्टन असेल, भारताच्या टीम मध्ये या दोन्हींना जर स्टँड मिळवायचं असेल तर या आयपीएल हंगामामध्ये चांगल्या प्रकारचा खेळ या दोन्ही कॅप्टनना किंवा इतर प्लेयर्सनाही करावा लागणार आहे. त्या दृष्टीनं तू सुरेश रैना म्हण किंवा मग गौतम गंभीर म्हण, यांना कशा प्रकारची खेळी ही या पूर्ण सामन्यामध्ये करावी लागणार? आता अर्थात एक मॅच विनिंग इनिंग इम्पॉर्टंट आहे दोघांसाठी. जसं काल स्टीव स्मिथ खेळला आहे कॅप्टन्स इनिंग म्हणता येईल, तसेच यांच्याकडून आपल्याला अपेक्षा करता येईल दोघांकडून. स्टीव स्मिथनी धडाकेबाज खेळी केली, 83 धावा केलेल्या. आजच्या मॅचमध्ये जो दोन्ही आता कोलकाता फिल्डिंगसाठी उतरलेली आहे, पण गुजरातकडून असा कोणता प्लेअर आहे जो त्यापेक्षाही चांगली खेळी करेल कालच्या स्मिथपेक्षा? पण एरॉन फिंच आहे, दिनेश कार्तिक आहे, चांगले केपेबल सुरेश रैना आहे. सुरेश रैना पण खूप दिवसांनी कमबॅक करतोय, तर त्याच्याकडून आपल्याला चांगली अपेक्षा ठेवण्यात काही हरकत नाही. तू सुरेश रैनाकडून पण अपेक्षा ठेवतोस? नक्कीच. दुसरी गोष्ट अशी आहे की आता गुजरातच्या टीममध्ये जास्तीत जास्त जे खेळाडू आहेत हे परदेशी खेळाडू आहेत, आणि त्या विरुद्ध कोलकाताच्या टीममध्ये भारतीय खेळाडू आहेत, सगळे भारतीय खेळाडू आहेत. मग ही मॅच तुला असं वाटतंय का परदेशी खेळाडू विरुद्ध भारतीय खेळाडू अशा प्रकारचा काही सामना वेगळा रंगेल? नक्कीच, कारण 4 प्लेयर आपल्या बाहेरचे खेळतात, फॉरेन प्लेयर खेळतात, त्यांना चांगला सामना होण्याची आपल्याला अपेक्षा आहेच. नक्कीच नक्की, ओंकार तू म्हणतोयस की याच्यामध्ये चांगला सामना होईल. आता तुला काय वाटतंय की कोलकातानं गुजरातला कितीपर्यंत थांबवावं म्हणजे त्यांना चेस करताना सोपं पडेल? राजकोटची विकेट म्हटलीस तर 180 पर्यंत धावा होण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही, कारण खूप चांगली विकेट असते आणि नंतर ड्यू फॅक्टर पण प्लेमध्ये येऊ शकतो. त्यामुळे 180 पर्यंत टार्गेट नक्कीच कोलकाता हॅपी असेल. पण 180 टार्गेट कोलकाता चेस करू शकेल? करू शकेल, कारण त्यांच्याकडे तेवढा एक्सपिरियन्स आहे. गौतम गंभीर आहे, सूर्यकुमार यादव आहे, क्रिस गेल बॅलन्स. कोलकाता मधून आज कोणता खेळाडू असा वाटतोय की तुला धडाकेबाज खेळी करेल? गौतम गंभीर. सध्या डोमेस्टिक फॉर्म बघितला, गौतम गंभीर चांगला फॉर्म मध्ये आहे, तर गौतम गंभीर कडून नक्कीच आपल्याला एक अपेक्षा आहे. क्रिस लीन आहे, सूर्यकुमार यादव आहे, युसुफ पठाण आहे, तर नक्कीच एक चांगला परफॉर्मन्स आपण एक्सपेक्ट करूया. नक्की आजच्या मॅच बद्दल आपण बोललो, पण कालच्या मॅच मध्ये नक्की काय झालं ते आपण बघूया. मुंबई इंडियन्स वर्सेस पुणे सुपर जायंट यांच्यात गुरुवारी झालेल्या मॅचमध्ये पुणे टीमनं 7 विकेट्स राखत विजय मिळवला होता. या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सनं दिलेल्या 185 रन्सचा पाठलाग करताना स्टीव स्मिथच्या दमदार खेळीच्या जोरावर पुणे टीमनं हा विजय मिळवला. स्मिथनं 54 बॉलमध्ये नॉट आऊट 84 रन्स केल्या, तर अजिंक्य रहाणेनं 7 रन्स बनवत स्मिथला चांगली साथ दिली. त्याआधी मुंबई इंडियन्सनं 8 आऊट 184 रन्स केल्या होत्या. मुंबईकडून बटलरनं सर्वाधिक 38 रन्स केल्या होत्या, तर पुणे टीमचा महत्वाचा बॉलर इम्रान ताहिरनं सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्यात. कालची मॅच आपण ओंकार बघितली, कालच्या मॅचमध्ये पुण्यानं विजय मिळवून नेला. पुण्या स्मिथनं धडाकेबाज खेळी केली, अजिंक्यनं धडाकेबाज खेळी केली, पण कुठेतरी मुंबई चुकली, नेतृत्व चुकलं रोहित शर्माचं. नेतृत्व असं म्हणता नाही, ओव्हरऑल त्यांची बॅटिंग फ्लॉप झाली असं म्हणता येईल. 180 रन आणि ते शेवटच्या 2 ओव्हरमध्ये जे रन्स आले त्याच्यामुळे 180 झाले, आता तेवढे पण रन झाले नसते. इम्रान ताहिरने कुठेतरी खूप चांगली गोलंदाजी केली, त्यांनी जे 3 विकेट्स काढल्यामध्ये
त्या खूप इम्पॉर्टंट होत्या, त्यामुळे मुंबई इंडियन्सला काय म्हणतात त्याला की जरा स्टॉप लागला असं म्हणता येईल आपल्याला. पण रोहित शर्मा जर काल खेळला असता, रोहित स्वतः कॅप्टनच खेळू शकला नाही, 3 रन्सवरती आउट झाला, तर मग टीम कसा निभाव धरणार होती काल? ठीक आहे, रोहित पण खूप दिवसांनी कमबॅक करतोय, त्यामुळे त्याला पण थोडा वेळ लागेल ग्रुपमध्ये यायला, तर आपण एक त्याच्याकडून पण नंतर एक अपेक्षा करूया की तो चांगल्या मुंबई इंडियन्ससाठी चांगला करेल. नक्कीच, आपण IPLच्या ओंकार, आपण IPLच्या प्रत्येक मॅचचे अपडेट असेच घेणार आहोत, पण इथे वेळ झाली आता थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा महाराष्ट्र बंद.